भाजपच्या धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम पक्षाचं नेतृत्व करणार आहेत. शिट्टे हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असणार आहे. की स्वाभिमानी भाजप इज इक्वल टू लोकसंग्राम या नावाने आम्ही निवडणुका लढवणार. आम्ही चिन्ह मागितलं निवडणूक आयोगाला 2:55 पाच मिनिटं आधी कळवलं. 2:55 जिल्हा आपले महापालिकेचे निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही कळवलं काय. आणि सगळ्या 74 जागांवर आम्ही आज उमेदवार निश्चित केलेले आहेत.